भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे। आम्ही या ठिकाणी ताले ठोको आंदोलन या वीज कंपनीच्या महावितरणच्या इथं केले। प्रत्येक मंडळ न्याय ग्रुप केंद्रांवर पण असे आंदोलन करण्यात येत आहे। कोरोना महामारीत ज्याप्रमाणे या ठाकरे सरकारने जनतेला अव्वाचे सव्वा बिल पाठवले, त्यांनी कुठलाच क्रायटेरिया लावला नाही, घरी बसून बिल पाठवले, कोणाच्याच घरी मीटर रिडिंगला गेले नाही आणि मनात आल्यासारखं पठाणी वसुली या सरकारने चालवलेली आहे आणि त्या माध्यमातून यांनी बिलं लोकांना पाठवले आणि जनतेला आश्वासन दिलं का याच्यात आम्ही सुधारणा करू, परंतु कुठली सुधारणा न करता 75 लाख लोकांना यांनी नोटिसा पाठवल्या, त्यांचे वीज बिले न भरल्यास त्यांचे कनेक्शन कट करायच्या नोटिसा पाठवल्या। तरी हे सरकार जनतेसाठी आहे का पठाणी वसुली करण्यासाठी बसलेलं आहे? तर या सरकारला आणि वीज कंपनीला आम्ही आज फक्त एक छोटासा इशारा दिलेला आहे, जर ग्राहकांना सवलत दिली नाही आणि जर त्यांची पिलवणूक बंद केली नाही तर याच्यानंतर फार तीव्र आंदोलन होईल आणि कुठल्याच ग्राहकाचं वीज कनेक्शन भारतीय जनता पार्टी कापून देणार नाही। जिथंही हे कनेक्शन कापायचा प्रयत्न करतील तिथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांना आडवे जातील आणि तिथं आंदोलन करू आणि यांना याच्यापासून अभिमत जाऊ।